स्नेहा सावंत आणि माझ्या युट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पेरिफेरल न्यूरोपॅथीमध्ये असे कोणते एक्सरसाइजेस आहेत जे तुम्हाला हेल्प करणार आहेत तुमच्या सेन्सरी पार्ट आणि मोटर नर्व्स या दोन्हीवर काम करण्यासाठी. जेव्हा पण आपल्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी असे कॉम्प्लिकेशन्स होतात, मेनली हे कॉम्प्लिकेशन्स हे डायबिटीसमध्ये जास्त दिसून येतात, तर त्यामध्ये तुमचे सेन्सरी नर्व्ज आहेत ते थोडेसे डॅमेज झालेले असतात, त्याचं सेन्सिटायझेशन हे कधीकधी वाढलेलं असतं, त्यामुळे तुम्हाला पेन्स अँड निडल्स वाटू शकतात, थोडंसं बर्निंग सेन्सेशन असू शकतं, पेन हे तुमच्या मेनली फूटमध्ये तुम्हाला जाणवू शकतं, किंवा कधी कधी त्याचं सेन्सिटायझेशन कमी झाल्यामुळे बधिरपणा वाटू शकतं, तुम्हाला चप्पल आहे ती पकडता न येणं किंवा तुमचा पाय जमिनीला लागला की नाही हेही तुमच्या लक्षात न येणं, असे दोन्ही एक्स्ट्रीम्स आहेत ते जाणवू शकतात. पण त्याचबरोबर तुमचे मोटर नर्व्स आहेत म्हणजे तुमचे मसल्स आहेत तेही वीक असू शकतात, त्यामुळे यामध्ये तुम्हाला दोन्ही पार्टवर काम करणं गरजेचं असतं. सगळ्यात आधी आपण बघूया की सेन्सरी अशा कोणत्या टेक्निक्स आहेत की त्या यूज करून आपल्याला हे जे सेन्सिटायझेशन आहे हे बऱ्यापैकी नॉर्मलला आणता येईल. ठीक आहे, सो ते करताना आपल्याला काय करायचं, तर जेव्हा मी म्हणाली की तुमचे फूटचे हे जे सेन्सरी नर्व्ज आहेत ते थोडेसे डॅमेज आहेत किंवा ॲबनॉर्मली वर्क करत आहेत, तर त्यासाठी आपल्याला वेगवेगळे टेक्स्चर आहेत ते आपल्याला यूज करायचे आहेत, सो दॅट जेव्हा आपण त्याच्यावर काम करतो आपले जे नर्व्ज आहेत त्याचे जे एंडिंग्ज आहेत जे ओपन झालेले आहेत किंवा जे एक्स्ट्रा ऍक्टिव्ह झालेले आहेत ते काम डाऊन करण्यासाठी आपल्याला मदत होते. राईट, सो हे करताना आपल्याला काय करायचं आहे, तर वेगवेगळे टेक्स्चरच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. जसं की मी इथे आता टर्किश टॉवेल घेतलंय आणि त्याच्यावर मी आता माझा पाय आहे तो घासते. ओके, सो अराउंड 10 to 12 टाइम्स तुम्हाला ते घासायचं आहे. राईट, त्यानंतर तसंच ठेवून तुमची बोट आहे ती तुम्हाला जवळ आणि ओपन असं करायचं आहे. ओके, येस, त्यानंतर जसं मी म्हटलं हे ग्रासचा तुमचा सर्फेस आहे त्याच्यावर तुम्हाला हे करायचं आहे. सो याने होतं काय की तुमचे सेन्सरी नर्व्ज आहेत त्या थोडंसं जे सेन्सिटायझेशन त्याचं ॲबनॉर्मल आहे ते थोडंसं नॉर्मलाइज व्हायला तुम्हाला मदत होते. त्याचबरोबर आपण आता इथे मूव घेतलेले आहे तर त्याच्यावर आपण हे करतोय सो दॅट तुमचं टॅक्टाईल सेन्सेशन आपण जे म्हणतो ते इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते आणि ह्याचं टेक्स्चर वेगळं असल्यामुळे तुमच्या नर्व्सना त्यामुळे ऍक्टिव्ह होण्यासाठी किंवा काम डाऊन होण्यासाठी मदत होणार आहे. राईट, त्यानंतर इथे थोडेसे मी स्टोन्स घेतलेले आहे त्या स्टोन्सवर मी पाय आहे तो रब करते. राईट, ओके, सो यामुळे काय होणार आहे तर वेगवेगळ्या टेक्स्चरमुळे तुमचे सेन्सरी नर्व्ज आहेत त्यांचं काम आहे ते इम्प्रूव्ह होणार आहे आणि जे पण ओव्हर ऍक्टिव्ह झालेले आहेत ते काम डाऊन होण्यासाठी मदत होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला एक छोटासा बॉल घ्यायचा आहे, तुम्ही टेनिस बॉल घेऊ शकता आणि त्यावर तुम्हाला रोल करायचा आहे पूर्ण फुल. ओके, येस, पूर्ण अराउंड 20 to 30 टाइम्स तुम्हाला रोल करायचा आहे सो दॅट तुमचे मसल्स जे प्लांटर पेशी आपण म्हणतो हे टाईट असेल तर ते टाईटनेस आहे तो कमी होण्यासाठी मदत होणार आहे, तिकडचं सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे. व्हेरी गुड, पूर्ण फुटची ही जी लेंथ आहे त्याच्यामध्ये आपल्याला रोल करायचं आहे. व्हेरी गुड, येस, सो त्याचबरोबर आपल्याला असे वेगवेगळे टेक्स्चर म्हणजे आता मी कंगवा आणि कॉटन इथे घेतलेला आहे सो आपल्याला बऱ्याच वेळेला फक्त फूट बरोबर वरचा पोर्शन आहे किंवा अगदी काफ पर्यंत लेग पर्यंत तुम्हाला हे जे पेरिफेरल न्यूरोपॅथीचे सिम्पटम्स आहेत ते जाणवू शकतात. बरोबर, मग अशा वेळी आपल्याला काय करायचं तर असा कंगवा वगैरे घेऊन आपल्याला त्याचे स्ट्रोक्स द्यायचे. ओके, हे सगळं आपण सेन्सरी नर्व्ज आहेत त्याच्यावर काम करत आहोत त्यामुळे तुमचे सेन्सेशन आहे ते इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे. ठीक आहे, यावेळी तुम्ही पाय एक्सपोज ठेवला तर तुम्हाला जास्त त्याचे चांगले रिझल्ट येणार आहेत. त्याचबरोबर कॉटन आपण आता घेतलेला आहे, कॉटनचे आपल्याला स्ट्रोक्स करायचे. कंगव्याचा जे टच आहे तो पूर्णपणे वेगळा असतो आणि कॉटनचा टच आहे हा पूर्णपणे वेगळा असणार आहे. बरोबर, त्यामुळे जे सुपरफिशियल सेन्सेशन आहे ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला कॉटन सारखे हे जे स्ट्रोक्स आहेत ते मदत करणार आहे आणि जेव्हा आपल्याला डीप सेन्सेशन आहे त्यासाठी आपल्याला थोडंसं जे प्रेशर द्यायचं आहे त्यासाठी आपण हे जे टेक्स्चरवाले ज्या गोष्टी आपण आता वापरल्या त्या तुम्हाला हेल्प करणार आहे. येस, तसं कॉटनने आपल्याला स्ट्रोक्स करायचे आहे. येस,
त्याचबरोबर आपल्याला डीप सेन्सेशन साठी चिमटे काढणं, म्हणजे पूर्णपणे आपल्याला जोरात चिमटे काढायचे. जर तुमचा सेन्सेशन थोडासा डाऊन असेल तर हे चिमटे काढलेले तुमच्या लक्षात येत नाही, बरोबर. पण तेच जेव्हा सेन्सेशन तुमचा इम्प्रूव्ह व्हायला लागतं, तुमच्या लक्षात येईल की आता तुम्हाला ते फील व्हायला लागेल, म्हणजेच तुमचं डीप सेन्सेशन आहे ते इम्प्रूव्ह व्हायला लागेल, बरोबर. त्याचबरोबर दोन बॉटल्स तुम्हाला घ्यायच्या आहेत, एकामध्ये तुम्ही गरम पाणी आणि एकामध्ये तुम्ही बर्फ किंवा थंड पाणी आहे फ्रीजरमध्ये ठेवलेलं ते घेऊ शकता. आणि त्याचा तुम्हाला टच द्यायचा आहे की तुम्हाला थोडा वेळ म्हणजे अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला गरम पाण्याचं सेन्सेशन द्यायचं आहे, मग थंड पाण्याचं सेन्सेशन द्यायचं आहे. यामध्ये पण तुमचं जे सुपरफिशियल सेन्सेशन आहे टेम्परेचरचं ते इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होणार आहे. तर हे सेन्सरी आपल्याला जे आपल्याला इम्प्रूव्हमेंट हवी आहे की आपल्याला जे सेन्सेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट हवी की तुम्हाला पेन्स अँड नेडल्स आहे ते कमी व्हावे, बधिरपणा कमी व्हावा, पेन्स कमी व्हावे, या सगळ्यासाठी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला हेल्प करतात. सो तुम्हाला एक प्रॉपर किट बनवायची आहे घरी, सो दॅट त्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी भरून ठेवल्यात आणि रोज तुम्हाला मिनिमम ट्वाईस हे सगळे एक्सरसाइजेस आहेत ते करायचे आहेत, ठीक आहे. सो यामध्ये तुम्ही या किटमध्ये एक बॉल ठेवला आहे, थोडेसे खडक ठेवले आहेत, एखादा ग्रासचा छोटासा पॅच ठेवला आहे, मलमलचं कापड ठेवलं आहे, एखादा कंगवाचं तुम्ही यूज नाही करत तो ठेवला आहे, कापूस थोडासा ठेवलेला आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रितरित्या ठेवता आणि तो तुम्ही वापरायला लागता, तुमच्या लक्षात येईल की हळूहळू तुमचं सेन्सेशन आहे ते इम्प्रूव्ह व्हायला लागलेलं आहे, ठीक आहे. फक्त हे तुमच्या लक्षात घ्यायला पाहिजे की हे जे कॉम्प्लिकेशन आहे सेन्सरी नर्व्हचं बिकॉज ऑफ डायबिटीस तुम्हाला जर झालं असेल तर ते फार हळूहळू तुम्हाला जाणवले, त्यामुळे त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी पण तेवढाच वेळ तुम्हाला द्यावा लागेल. कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे, कन्सिस्टन्सी तुम्हाला हे करत राहायचं आहे, तुम्हाला डेफिनेटली यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसणार आहे. हे झालं सेन्सरी पार्ट. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की आपले मसल जे वीक आहेत त्यांना आपण स्ट्रॉंग कसं करणार, कारण तुमचे सेन्सेशन जरी तुमचे नॉर्मल आले आणि मसल्स तुमचे वीक असले तरीही तुमचा सर्क्युलेशनचा पार्ट आहे जो बऱ्याच वेळेला डायबिटीसमुळे आपल्या फूटपर्यंत किंवा लेगपर्यंत कमी असतो आणि त्यामुळे आपल्याला तिथेही स्किन थोडीशी डार्क होणं किंवा सेन्सेशनमध्ये अगेन तुम्हाला प्रॉब्लेम वाटणं हे होऊ शकतं. त्यामुळे हे सेन्सरीचे जे टेक्निक्स आपण वापरल्या त्याचबरोबर तुम्हाला मोटर नर्व्स म्हणजे मसल्ससाठी पण काही एक्सरसाइजेस करणं खूप भाग आहे. तर आता आपण जे एक्सरसाइजेस आहेत ते बघणार आहोत. सो एक्सरसाइजेस करताना सगळ्यात आधी आपल्याला अँकल रोल्स करायचे, ओके. सो आपण असे बसलो आहोत अँड जस्ट टेक इट अप अँड डाऊन, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Very good. And the rolling. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Opposite. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. त्याच्यानंतर पाय असे पूर्ण ठेवायचे आहेत आणि आपले जे टोज आहेत ते तुम्हाला थोडीशी पुढे होते म्हणजे तुम्हाला दिसेल, ओके. ते टोज आहेत ते तुम्हाला जवळ घ्यायचे आणि लांब, आणि लांब म्हणजे पूर्ण तुम्हाला ते स्प्रेड करायचे. देन अगेन क्लोज स्प्रेड. राईट, व्हेरी गुड. त्यानंतर आपल्याला काफ स्ट्रेच द्यायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही स्ट्रेच बँड आहे तो वापरू शकता, किंवा तुमच्याकडे जर कॉटनची ओढणी असेल किंवा टॉवेल असेल तेही तुम्ही वापरू शकता. त्यामध्ये हा स्ट्रेच बँड आपण असा अडकवला आणि जस्ट स्ट्रेच केला आणि आपण होल्ड करणार आहोत 10 to 20 counts. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax again. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Relax. One more time. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. And relax. Okay? So, calf's stretch zala. कारण काफच्या स्ट्रेचमुळे जेव्हा इकडची तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढते सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. त्यामुळे पेरिफेरल न्यूरोपॅथीसाठी तुमच्या लोअर लेग मसल्सचे लोअर लेगचे जे मसल्स आहेत त्याची स्ट्रेंथ ठेवणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. त्याचनंतर आपल्याला काफ रेजेस करायचे आहेत.
सो तुम्ही सपोर्ट घेऊ शकता अँड जस्ट गो अप 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. व्हेरी गुड. त्यानंतर एका पायावर आपल्याला उभं राहायचं आहे, सो दॅट आपले जे पुढचे छोटे छोटे मसल्स आहेत त्यांचं जे स्ट्रेंथ आहे ती वाढवण्यासाठी, बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला मदत होते. सो वन लेग स्टँडिंग आपल्याला करायचं, यामुळे तुम्हाला जाणवेल की तुमचं बॅलन्स जातोय, तेव्हा तुम्हाला पुढचे मसल्स आहेत त्यांच्यावर कॉन्शियसली फोकस करायचा आहे. ओके, जर तुम्हाला सुरुवातीलाही डिफिकल्ट वाटलं तर तुम्ही इथे सपोर्ट आहे तो घेऊ शकता. ठीक आहे, सो काउंटेड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. अदर साइड दिस टाइम 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, सो हे झालं वन लेग स्टँडिंग. त्यानंतर आपल्याला जसं मी म्हणाले की आपल्या काफ मसल्स बरोबर आपली हॅमस्ट्रिंगची फ्लेक्सिबिलिटी ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे आणि स्ट्रेंथ ठेवणंही तेवढंच गरजेचं आहे, कारण या सगळ्या नवताळ्या त्या तुमच्या कमरेत असतील, त्यामुळे तुमची बॅकची स्ट्रेंथ म्हणा किंवा लेगची स्ट्रेंथ ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे तुमच्या पेनिकल निरोपतीमधनं रिकव्हरीसाठी. ठीक आहे, सो त्यासाठी आपल्याला काय करायचं, तर मागणं पाय आपल्याला बँड करायचे, येस 5, 6, 7, 8, 9, and 10. त्यानंतर पायचा वर घ्यायचा आहे आणि जस्ट अँकल मुवमेंट 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Other side again 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Very good. Yes. So त्यानंतर हॅमस्ट्रिंग फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी आपल्याला हॅमस्ट्रिंगचा स्ट्रेच करायचा आहे, तर एक पाय असा वर आणि आपल्याला पूर्ण टोज आहे ते पकडायला मदत करायची आहे, किंवा आपल्याला ते ट्राय करायचं आहे की सो दॅट तुम्हाला हा पूर्ण लाईन आहे इथे तो स्ट्रेच आहे तो जाणवेल. अँड देन रिलॅक्स अगेन. सेकंड अदर साइड अँकल मधला पूर्ण वर घ्यायचं आहे, टोज पकडायचे आहेत आणि पाय पूर्ण स्ट्रेच ठेवायचा प्रयत्न करा. होल्ड इट. व्हेरी गुड. अँड येस. सो हे होते थोडेसे एक्सरसाइजेस आणि सेन्सरी नर्वसाठी काम करण्यासाठी टेक्निक्स. सो या दोन्हीचं जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशन करून कन्सिस्टंटली यावर काम करता, तुम्हाला डेफिनेटली तुमचे पेरिफेरल न्यूरोपॅथीचे जे साइन्स आहेत त्यामध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट जाणवते. मी परत एकदा सांगते, कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर तुमचे डायबेटीसमध्ये जर तुमची शुगर लेवल हाय असेल तर ते कमी करण्यासाठी पण तुम्हाला ऑब्व्हियसली त्यावर एफर्ट टाकणं गरजेचं आहे. याचबरोबर तुम्हाला शूज वापरणं, प्रॉपर शूज वापरणं हे तेवढंच गरजेचं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी डेफिनेटली तुम्हाला याबद्दल गायडन्स करणार आहे, सो फॉलो करत राहा मला. थँक्यू सो मच.